आता शासन आपल्या दारीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जागेवरच दाखले मिळत आहेत तर दुसरीकडे आता जात पडतानी कार्यालयाकडून गरजू विद्यार्थ्यांना एका दिवसात दिवसात अधिकाधिक दिव जात पडतानी कागदपत्र मिळणार आहेत इयत्ता बारावीचा निकाल लागला असून आता दहावीचा निकाल आठ जून पूर्वी जाहीर होण्याची शक्यता आहे आता विद्यार्थ्यांना प्रवेशाचे वेध लागले आहे त्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू झाली आहे पण शासन आपल्या दारीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दाखले मिळत आहेत तर दुसरीकडे आता जात कार्यालयाकडून गरजू विद्यार्थ्यांना एका दिवसात तर अधिकाधिक आठ दिवसात जात पडताळणी देण्याचे नियोजन जात पडताळणी समितीने केले आहे विद्यार्थ्यांनी डब्ल्यू 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 डॉट बी ए आर टी आय डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज करावा शालेय पुरावे नसलेल्यांना महसुली जोडून अर्ज करता येणार आहे वास्तविक पाहता जात वैधता प्रमाणपत्र देण्याचा कालावधी तीन महिन्यांचा आहे तरी पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून समितीकडून अवघ्या आठ ते दहा दिवसात प्रमाणपत्र दिले जात आहे गरजू विद्यार्थ्यांचे खरोखर नुकसान होत असल्यास समितीच्या सदस्यांची उपलब्धता पाहून एका दिवसात देखील प्रमाणपत्र देण्यात आले आहे विद्यार्थ्यांनी ते ज्या महाविद्यालयात प्रवेश घेणार आहेत तेथील कागदपत्रे घेऊन समितीकडे जात वैधता प्रमाणपत्रासाठी तत्काळ अर्ज करावा असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे प्रमाणपत्र न मिळाल्याने कोणाचा प्रवेश रद्द झाला किंवा प्रवेश मिळू शकला नाही असे प्रकार होणार नाहीत याची दक्षता समितीकडून घेतली जात आहे विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र मिळावे म्हणून वेळेत अर्ज करावेत सुरुवातीला समितीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा त्या अर्जाची सॉफ्ट कॉपी कार्यालयात आणून जमा करावी त्याची पडताळणी होऊन संबंधित विद्यार्थ्यास आठ ते दहा दिवसात प्रमाणपत्र देण्याचा समितीचा प्रयत्न असणार आहे कोणत्याही विद्यार्थ्याचा प्रवेश जात वैधता प्रमाणपत्र नसल्याने रद्द होणार नाही असं सोलापूरच्या जात पडताळणी समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव सू यांनी म्हटलं आहे जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी संबंधित कागदपत्रे आवश्यक असतील संबंधित कॉलेजचे पत्र आणि चालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफाईड अर्जावर संबंधित कॉलेजच्या प्राचार्यांची स्वाक्षरी आणि शिक्का शिवाय अर्जदाराचा फोटो अर्जदाराचा शाळा सोडल्याचा दाखला आणि पहिलीचा प्रवेश निर्गम उतारा अर्जदाराचा जातीचा दाखला झेरॉक्स प्रत अर्जदार वडिलांचा शाळेचा दाखला पहिलीचा प्रवेश निर्गमन उतारा आणि जातीचा दाखला आणि वडील अशिक्षित असल्यास तसे शपथपत्र अर्जदाराची आत्या आणि चुलत्याचा शाळा सोडल्याचा दाखला अर्जदाराचे आजोबा किंवा चुलत आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला इतर महसुली पुरावे गाव नंबर सात टॅक्स पावती खरेदी खत सहा ड फेरफार उतारा गहाणखत आणि आणि मालमत्तापत्रक वंशावर नमुना नंबर तीन कोऱ्या कागदावर शपथपत्र आणि फॉर्म नंबर सतरा यांची गरज भासणार आहे माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका